AJ Town Studio. Shuru. 5, 4, 3, 2, 1. थांबा जरा, जागा जागा घेत आहेत, जागा घेत आहेत. संकल्प प्रतिष्ठान आयोजित टिटवाळा महोत्सव 2023 वर्ष सातवे, आणि ज्यांच्या सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत त्या सौंदर्यवतींना पाहण्यासाठी सगळे या ठिकाणी तयार आहेत. प्रत्येक जण आपल्या मोबाईल मधल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी तो क्षण तयार आहे, आणि काही क्षणातच तो क्षण येणार आहे. तो म्हणजे भव्य ब्युटी पार्लर मेकअप पार्लर स्पर्धेचा अर्थात सुंदरचा रंगारंग सोहळा. चालू करायचं गाणं. 5, 4, 3, 2, 1. ಕ್ಷಾತ್ರ ಛತ್ರಧರ ರಾಜ ಸಂಹಾರಕ ಸಂಜೀವಕ
वंदे शिवाजी राजा। अशेच थांबा सगळे थांबा। ॲडव्होकेट सागर सर, एक आठवण आली या बाल शिवाजीकडे पाहिल्यानंतर। एक आठवण आली की मी 2020 साली देखील या ठिकाणी टिटवाळा महोत्सवामध्ये आलो होतो आणि या बाल शिवाजीला पाहिल्यानंतर, त्याची एंट्री पाहिल्यानंतर, मला ज्यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका फक्त या टिटवाळा वासियांसाठी सांगायला अभिमान वाटतो की ज्यांनी फक्त महाराष्ट्रात नाही तर सगळ्या जगापर्यंत पोहोचवली, अर्थात या आपल्या टिटवाळ्याची शान, टिटवाळ्याचा अभिमान, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका म्हटलं की ज्याचं नाव समोर येतं ते म्हणजे टिटवाळा भूषण विशाल दादा सदाफुले यांच्यासाठी एकदा जोरदार ठेवून जाऊ द्या की अशीच एंट्री झाली होती 2020 साली आणि असाच प्रवेश होता आणि तो भूमिका अजरामर करणारा कलाकार देखील आपला कलाकार मी सुरेखाताई जगताप, मानसीताई जाधव आणि रुपालीताई देशमुख यांना विनंती करेन की या कलाकारांना सन्मानित करायचं आणि विशालच्या हस्ते 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं त्या बालशिवाला आमचे मित्र ॲडव्होकेट महेंद्रजी हाडवळे साहेब, शिवनेरी पुत्र, त्यांचा तालुका देखील आहे, असे आमचे मित्र महेंद्रजी हाडवळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि या सर्व आमच्या महिला शिलेदार या सर्व बालकलाकारांना सन्मानित करत आहे। सर स्टेजवर या, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी। सर आपलं नाव अजय, सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या, एक ग्रुप फोटो। धन्यवाद। ही जी कलाकार आपली कला सादर करतात त्यांना रिकाम्या हातानं न जाऊ देता त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकायची, म्हणून 10 दिवसाच्या टिटवाळा महोत्सवापैकी पहिल्या 2 दिवसांचे या बाल कलाकारांसाठीचे गिफ्ट महेशजी कोनकर नांदिवली यांच्याकडून आणि तदनंतर 8 दिवसांचे या बाल कलाकारांचे गिफ्ट पटेल मार्ट्स टिटवाळा यांच्यामार्फत